सर आपण पाहणी केली, काय आपलं ऑब्झर्वेशन आहे? सगळ्यात तर असं लक्षात येत आहे की खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे, धानाचं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे, इकडे कापसाचं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. आणि केवळ पिकाचं नुकसान झालं असं नाही तर जमीन खरडून गेली आहे मोठ्या प्रमाणात, त्याच्यावर काही ठिकाणी सॉईल वाहून गेला, काही ठिकाणी सॉईल वाहून आला आहे. त्याच्यामुळे एकूणच लगेच शेती करता येईल अशी परिस्थिती देखील नाही आहे, त्यामुळे शेतीमध्ये सुधारणा देखील त्या ठिकाणी करावी लागेल. त्याकरता देखील मोठ्या प्रमाणात मदत ही सरकारला करावी लागेल. पिकांचे नुकसान मोठं आहे आणि त्यासोबत घरांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. जी घरं पडली आहेत ती तर निश्चित गंभीर आहेतच, पण याच्या व्यतिरिक्त अनेक घरांची परिस्थिती अशी आहे की ज्या पुढच्या 7-8 दिवसामध्ये ती देखील कोसळत. त्यामुळे मला असं वाटतं की साधारणपणे आता मोठ्या प्रमाणात मदत करण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे असं लक्षात येतं की पाहिजे त्या प्रमाणात अजूनही प्रशासन ॲक्टिवेट झालेलं नाही आहे. अनेक गावांमध्ये कोणी आलेलंच नाही आहे, काही ठिकाणी सर्वे झालेले नाही आहे, काही ठिकाणी जी काही तात्काळ मदत करावी लागते ती तात्काळ मदत झालेली दिसत नाही. लोकं म्हणतात की आम्ही आता खायचं कुठे, आम्ही राहायचं कुठे, तात्पुरते निवारे नाही आहेत, जेवणाची व्यवस्था नाही आहे. या सगळ्या गोष्टींकडे ज्यावेळेस अशी आपत्ती येते त्यावेळेस आपण एक मिशन मोडमध्ये काम करतो, तसं काही अजून झालेलं दिसत नाही, ते करण्याची आवश्यकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की वारंवार आम्ही मागणी करतो की जे 6 GR पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराच्या वेळी आपण काढले होते तीच परिस्थिती आज या ठिकाणी पाहायला मिळते आहे, त्यामुळे ते GR या विदर्भात देखील लागू केले पाहिजेत. आणि तशाच प्रकारची सर्वांकष मदत इथल्या शेतकऱ्याला, गावकऱ्याला, ज्याचं घर पडलं आहे त्याला, ज्याचं शेतीचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. एक गोष्ट अजून या ठिकाणी लक्षात आली आहे की विशेषतः जो सोयाबीनचा भाग आहे त्या ठिकाणी सोयाबीनवर कीड आल्यामुळे जवळजवळ सोयाबीनचं सगळं पीक हे पिवळं पडलं आहे, नष्ट झालं आहे आणि सोयाबीन कदाचित येणारच नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि याचं प्रामुख्याने कारण जे शेतकरी सांगतात की 3 वर्ष जुनं बियाणं आम्हाला दिलं, चांगलं बियाणं दिलं नाही, अशा प्रकारची कारणं सांगितली जात आहेत. त्यामुळे एकीकडे आसमानी संकट आहे, दुसरीकडे सुलतानी संकट आहे, अशा अवस्थेमध्ये शेतकरी त्या ठिकाणी अडकलेला आहे. म्हणून त्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला देखील तात्काळ मदत करण्याची आवश्यकता आहे. आणि विशेषतः हे बोगस बियाणं की ज्याच्यातनं अशा प्रकारची कीड आली ते कसं काय आलं याचा देखील कुठेतरी त्याची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई करणं आणि शेतकऱ्यांना मदत करणे अत्यंत महत्त्वाचं. आपण मिशन मोडमध्ये काम झालं पाहिजे सांगताय, सुलतानी संकट आलं सांगताय, मात्र जे शासनाचे सुलतान आहेत, मुख्यमंत्री बाहेर नाही निघत आहेत, सर्वजण टीका करतायत, आपण विरोधी पक्षनेते आपण काय? बघा, मी वारंवार या संदर्भात सांगितलं आहे की हा मुख्यमंत्र्यांचा सर्वस्वी निर्णय आहे, मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, मी टीकाही करणार नाही. मी एकच गोष्ट सांगतो की ज्यावेळी मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, नेते असतील, प्रशासनातले लोक असतील, हे मैदानात जातात त्यावेळी कम्युनिकेशन तयार होतं, कम्युनिकेशनची गॅप संपते, प्रशासन जे आहे ते अधिक ॲक्टिवेट होतं, प्रशासनाला उत्तरदायित्व वाटतं, कोणीतरी आपल्याला विचारताय म्हणजे काम केलं पाहिजे ही भावना तयार होते. आणि म्हणून अशा प्रकारचे दौरे महत्त्वाचे असतात. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपत्ती येते त्यावेळेस आपत्तीच्या वेळी नेत्यांनी मैदानात येणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र मी पहिल्या दिवशीपासून भूमिका मांडली आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यावा, त्यांना यायचं असेल तर यावं, नसेल यायचं तर त्यांनी येऊ नये. तो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, मी त्याच्यावर टीका करतो.